मुंबईसह उपनगरात रात्रभर मुसळधार पाऊस, रस्त्यात पाणी साचल्यानं वाहतुकीवर परिणाम, प्रवाशांचे हाल। तर मुंबईमध्ये आज सकाळच्या सत्रातल्या सर्व शाळा कॉलेजेसना सुट्टी। मुंबईतील मुसळधार पावसाचा रेल्वे सेवेला फटका, ट्रॅकवर पाणी साचल्यानं मध्य हार्बर रेल्वेची वाहतूक विस्कळीत, ठाणे ते सीएसएमटी रेल्वे सेवा ठप्प, कल्याण कसारापासून ठाण्यापर्यंत वाहतूक धीम्या गतीनं। रायगडमध्ये ढगफुटी सदृश पाऊस, नद्यांना पूर, सिंधुदुर्ग रत्नागिरी जिल्ह्यातल्या शाळा आणि कॉलेजेसना सुट्टी। मनोज जरांगेंची मराठा आरक्षण जनजागृती रॅली आज नांदेडमध्ये दुपारी 12 वाजता रॅलीला होणार सुरुवात, रॅलीसाठी शाळा बंद ठेवू नका, सदावर्तेंचं शिक्षण अधिकाऱ्यांना निवेदन। मराठा ओबीसी आरक्षणासंदर्भात आज संध्याकाळी 6 वाजता सह्याद्रीवर सर्वपक्षीय बैठक, बैठकीला कोणकोणते नेते उपस्थित राहणार याकडे लक्ष। खासदार निलेश लंकेंचं उपोषण स्थगित, पालकमंत्री विखे पाटलांच्या शिष्टाईला यश, दुधाच्या अनुदानाबाबत आणि कांदा निर्यात बंदीबाबत मार्ग काढण्याचं लंकेंना आश्वासन। आणि तुकोबांच्या पालखीचं बेलवडी इथं पहिलं गोलडिंगण पार पडणार, आज अंथरुण इथं पालखीचा मुक्काम, तर माऊलींची पालखी लोणंदकरांचा निरोप घेऊन पुढे मार्गस्थ, चांदोबाचा लिंब इथं माऊलींच्या पालखीचं पहिलं उभं रिंगण पार पडणार।